संभाजी ब्रिगेडने केला राज्यपालांसह भाजप नेत्यांचा दाबकी रोड येथे निषेध संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यापीठातील दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक शब्द वापरले तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबची पाच वेळा माफी मागितली असा उल्लेख आपल्या वक्तव्यात केला त्याचप्रमाणे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला या सर्व भाजपच्या नेत्यांचा वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी अकोला महानगर संभाजी ब्रिगेडने आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी या सर्व राजकीय नेत्यांच्या प्रतिमा गाढवावर बसून त्यांची जाहीर मिरवणूक करण्याचा कार्यक्रम दापकीरोड येथे आयोजित केला होता सदर कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर दापकीरोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह ताबडतोब अटक केली यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महानगर अध्यक्ष योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांना चपला मारून अभिनव पद्धतीने आपला निषेध नोंदविला सदर कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे महानगर सचिव नागेश इंगळे महानगर उपाध्यक्ष पंकज बाजोड उपशहर प्रमुख संदीप उपरवट जिल्हा उपाध्यक्ष मंगेश माकोडे देवानंद साबळे ओम वानखडे कुशल जैन हर्ष कुरवाडे शुभम वाकोडे पप्पू मोरे चेतन तोडकर सागर भिरळ हरीश बोंडे पवन लाळे रणजित राजगुरू मनोज इंगळे दीपक काटे रितेश श्रीवास्तव स्वप्नील नांदे धनंजय रायलकर गोलू भारोटे देवा गावंडे श्रीकृष्ण ढोरे आदित्य मेहरे तसेच संभाजी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते